नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. संचारबंदी असतानाही दुचाकीवर हिरोगिरी, पोलिसांनी चालवले दांडुके, घातल्या उठबशा. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की संचार बंदीतही रस्त्यावर येऊन फिरणाऱ्यांचे धाडस करणाऱ्यांना पोलीस प्रशासनाचा तडाखा बसत आहे. संचार बंदीच्या आदेशाची पायमिली करत हिरोगिरी करणाऱ्यांना उठबशा काढाव्या लागल्या. काही ठिकाणी पोलिसांच्या काठ्याचा प्रसादही मिळाला. काल संध्याकाळपासून राज्य शासनाने संचारबंदी जारी केली. आज संचारबंदीला लाईटली घेणे अनेकांना महागात पडले. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वेळ दिलेला असताना या वेळात टवाळकी करत दुचाकीवर फिरणाऱ्यांना जागोजागी पोलिसांनी अडवले. योग्य कारण दिले नाही तर त्यांना उठबशा काढाव्या लागल्या. पोलिसांच्या आजच्या कारवाईमुळे तरी टवाळखोर हौशा नौशांनी फिरू नये ही अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. हा कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्यामुळे पब्लिकला आम्ही सहकार्याची भावना मागत आहोत, घराच्या बाहेर पडू नका. जेणेकरून जे आता कोरोनाचा जो व्हायरस चालू आहे त्याचा दुष्परिणाम होऊ नये आणि लहान मुलांना आणि म्हाताऱ्या कोताऱ्या बुजुर्ग लोकांना तो आजार पटकन जडतो आहे आणि त्यापासून आपण वंचित राहावं यासाठी आम्ही पब्लिकला बाहेर पडू नको म्हणून त्या सूचित करत आहोत. परंतु पब्लिक अजिबात ऐकत नाही आणि सूचनेचं पालन करीत नाहीत. पोलीस उन्हामध्ये उभं राहून त्यांना सूचना देत आहेत की तुम्ही घराच्या बाहेर निघू नका, तुम्ही आपल्या कुटुंबाला जपा. तरीसुद्धा निष्काळजीपणाने सर्व नागरिक जे आहेत घराच्या बाहेर पडायला लागलेले आहेत. कोण बाईकवर, कोण मोटरसायकल, कोण आपली फोर व्हीलरने प्रवास करत आहेत आणि त्यांनी बाहेर येऊन हा प्रादुर्भाव टाळावा याकरिता पोलिसांचे कसोशीचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आम्ही उन्हामध्ये रस्त्यावर उतरलो आहोत आणि नागरिकांना सूचित करत आहोत की ह्या मोठ्या आजारापासून, ह्या मोठ्या रोगापासून, ह्या करोना व्हायरसपासून आपला बचाव व्हावा यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि घराच्या बाहेर निघू नका, असे आम्ही पूर्ण नागरिकांना विनंती आहे. सर,